ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी वायकरांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वायकर शिवसेनेत प्रवेश करतील असं बोललं जात होतं. अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त सापडलाय. कालच उद्धव ठाकरेंनी वायकरांच्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी देखील वायकर उपस्थित होते. जोगेश्वरी कथित घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांची ईडी चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी काहीच दिवसांपूर्वी ट्विट करून वायकरांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलेलं, तसंच रवींद्र वायकरांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव आहे असंही राऊतांनी म्हटलेलं होतं. अशातच आता थेट वायकरांच्या शिवसेना प्रवेशाची बातमी समोर येते. त्यामुळे काल उद्धव ठाकरेंसोबत होते रवींद्र वायकर, कारण त्यांच्याच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा होता. आणि आज मात्र ते एकनाथ शिंदेंसोबत जातील, शिवसेनेसोबत जातील अशी माहिती मिळते. संध्याकाळी ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती समोर येते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.